मी आज सर्व मावळकर वाडगावकर जनतेला सांगू इच्छितो की जो नगराध्यक्षांनी जो भारतीय जनता पार्टीच्या सर्व नगरसेवकांवर जो आरोप केला आहे तो बिनबुडाचा आहे। आरोप करताना त्यांना एवढं पण मान्य नाही राहिलं की आपण नगरसेवकांवरती एक प्रकारचा आणि विश्वासघात करतो आहे। या परिस्थितीवरती जे नगरपंचायतीमध्ये राजकारण चाललं आहे, मी ते तुम्हाला सर्वांना थोडक्यात बोलून सांगतो की नगरपंचायतीमध्ये सर्व जे अन्नधान्याचे किट जमा झाले होते ते किट मॅडमनी मुख्य अधिकारी म्हणा, नगरसेवक सर्व गावातील दानशूर व्यक्ती यांच्या प्रयत्नातून सर्व वडगाव नगरपंचायतीला किट जमा झाले होते। माननीय आमदार साहेबांच्या माध्यमातून एक पण नगरपंचायतीला किट आले नाही आणि जे किट दिले गेलेत ते सर्व किट हे लोकसभागातून आले होते। त्याच्यासाठी मॅडमनी प्रत्येक नगरसेवकाकडून 5,000 रुपये देणगी स्वरूपात घेतलेत आणि जे मॅडमच्या स्वतः म्हणण्यातून आलं की 5,000 रुपये देईल त्यालाच 25 किट दिले जातील, कारण की सर्व वडगावकर सर्व नगरसेवकांना देण्यात येणार आहेत। त्याच्यामध्ये आमदारांचा काही विषय नव्हता आणि जे आत्तापर्यंत भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी स्वतःचे ह्यांनी जे किट वाटलेत स्वखर्चानी ते सर्व स्वखर्चानी वाटले गेलेत। त्याच्यामध्ये कोणाचा आमदाराचा खासदारांचा कोणाचा वाटा नाही आहे तेच त्यांना देखवलं नाही आहे। त्याच्यामुळे त्यांनी एक सोडाचं राजकारण करण्यासाठी एक टीका केली आहे, त्यांना कोणती जागा नव्हती टीका करण्यासाठी, कारण की आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून वडगाव शहरामध्ये खूप काही लोकांपर्यंत अन्नधान्य असेल जीवनाशी वस्तू असतील त्याचं वाटप चाललं आहे। वैयक्तिक नगराध्यक्षांनी एक पण किट वाटले नाही, सगळे बिल्डरांच्या माध्यमातून जेवढे किट जमा केले ते वैयक्तिक नावावरती आज वाटले गेलेत, त्याचा आम्ही आज निषेध करतो। या उलट मॅडमच्या असं बोलण्यातून आलं की वैयक्तिक 1500 किट नगरपंचायतच्या माध्यमातून जमा झाले आहेत, आमदाराचे किट आत्तापर्यंत आले नाहीत। मग आमदाराचे स्टिकर लावायचा प्रश्न कुठे येतो आणि स्टिकर काढायचा प्रश्न पण उद्भवत नाही। त्याच्यामुळे मी आज तो कालचा तो नगराध्यक्षाने आमच्या भाजपच्या नगरसेवकावरती आरोप केला आहे तो बिनबुडाचा आहे। उलट मी असं म्हणू इच्छितो की चोराच्या उलट्या बोंबा झालेल्या आहेत, चोरते भ्रष्टाचारी ते आज नगरपंचायतचं अन्नछत्र चालू करत असताना कोणत्याही भाजपच्या नगरसेवकाला त्याच्यामध्ये विश्वासात घेतलं नाही, जेणेकरून मनमारी कारभार तिथं करता येईल, आम्ही आलो की आमची विचारणा होईल तिथं भ्रष्टाचार उघडा पडेल असं त्यांना भीती होती, म्हणून त्यांनी आतापर्यंत कोणत्याही गोष्टीला आम्हाला विश्वासात घेतलं नाहीये। त्याचा पण आम्ही निषेध करतो, आम्ही आमच्या प्रभागामध्ये अतिउत्तम काम करत आहोत ते पण त्यांना देखवलं नाहीये। इथून पुढच्या येणाऱ्या काळामध्ये असंच राजकारण चालू ठेवतील ते, हे तर आम्हाला खात्री आहे, पण वडगावकर जनता ही सुज्ञान आहे, यांना सर्व गोष्टी आम्ही वारंवार माहिती करून देऊ। निश्चितच आज जे घटने ते आमचे दिनेश डोरे आणि आम्ही सर्व नगरसेवक, हा प्रथमतः नगराध्यक्षांचा हा हे प्रथम नागरिक असल्याने त्यांनी जो काल आरोप केलेला आहे, तालुका लेवलवरचे जे राजकीय माननीय राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यावरती आरोप केलाय, तालुका लेवलचं राजकारण त्यांनी गाव पातळीवर पहिल्यांदा आणायचं नव्हतं ते त्यांनी आणलं। आजपर्यंत 21 मार्च ते आज 9 मेपर्यंत कोरोनाच्या संदर्भामध्ये आम्ही जे काही यंत्रणा राबवत होतो जरी आम्हाला ते विश्वासात घेत नव्हते तरी आम्ही त्यांना सहभागी होत होतो, पण जेव्हा लायन्स क्लबतर्फे वडगावमध्ये डबे वाटप चालू झाले 15 दिवस आम्ही सर्व नगरसेवक तिथं यथोचित असं श्रमदान करत होतो आणि आमच्यातर्फे त्यांना हवी ती मदतसुद्धा आम्ही तांदूळ स्वरूपात पैशा स्वरूपात देत होतो। त्यानंतर कुठंतरी त्यांना असं जाणवलं की ह्याचं श्रेय पूर्ण लायन्स क्लब किंवा इतर लोकांना जाते नगरसेवकांना जाते, तिथून पुढे त्यांनी श्रेय घेण्यासाठी सुरुवात केली। यामध्ये व्यापारी बंधू असतील आणि गावकरी यांच्या वतीने जेव्हा 9 ते 10 तारखेला बंद करण्याचं जेव्हा त्यांनी ठरवलं तो पण निर्णय नगराध्यक्षांनी स्वतः धुडकावून त्यांचं स्वतःचं श्रेय घेण्यासाठी त्यांनी पूर्ण प्रशासकीय यंत्रणा ताब्यात घ्यायला सुरुवात केली आणि आज जे 5,000 रुपये प्रति नगरसेवक मुख्याधिकाऱ्यांकडे आम्ही चौकशी करायला गेलेलो तर प्रति नगरसेवक 5,000 रुपये द्या तरच तुम्हाला 30 किट देईल, आम्ही लगेच सर्व नगरसेवकांनी पैसे जमा करून देखील आज माझ्या प्रभागात 17 नंबर प्रभागामधून 250 किट बिल्डर लॉबीकडनंच गोळा केले मुख्याधिकाऱ्यांनी आणि 1 लाखापर्यंतचे धनादेश यांच्याकडे जमा असताना 17 नंबर प्रभागामध्ये ह्यांचं एक सुद्धा किट दिलेलं नाही आणि जरी माझ्या पश्चात दिलं असेल तर ते त्यांनी दिले फक्त चेहरे पाहून दिले। इथून माग गेल्या 6 महिन्यामध्ये अशाच प्रकारचं राजकारण करत असताना स्थानिक आमदार असतील त्यांना हातोहाती धरून एक प्रकारचं दबाव तंत्राचा इथं वापर करतोय, पण कोरोनाच्या सारख्या महामारीच्या विषयावरती अशा प्रकारचं राजकारण करणं म्हणजे निश्चित जनतेला कुठंतरी खूप मोठ्या विचार करण्याची गरज होणार आहे आणि आज जे लोक
जे आपल्या भुकेने आज व्याकुळ झाले तिथं आमची भारतीय जनता पक्षाची एवढी मोठी संघटना आज खंबीरपणे उभी राहिली की ज्या नेत्याने केवळ 8 दिवसांमध्ये 350 ते 400 किटचं श्रमदानातून वैयक्तिक सर्वांनी लोकवर्गणीतून आज वाटप करत असताना तिथं पण एक प्रथम नागरिक म्हणून आमच्या पक्षाच्या वतीने आज त्यांना मोठ्या मनाने तिथं बोलवण्यात आलं का तर आम्ही पक्षीय राजकारण ठेवलं नसताना देखील पण आज त्याच्यावरती जर ते नगराध्यक्ष असं स्टेटमेंट देत असेल तर तिथं नक्कीच त्यांची राजकीय पार्श्वभूमी सगळ्या जनतेच्या समोर आलेली आहे की राजकारण कोण करत आहे आणि राजकारण करत असताना त्यांनी एवढं खालच्या पातळीचं राजकारण केलंय की चक्क आम्हाला नगरसेवकांना जे आतापर्यंत ज्या लोकसहभागातून वर्गणी गोळा झालेली आहे धनादेश प्राप्त झालेले आहे त्याच्या वह्या त्यांच्या लॉकरमध्ये ठेवतात त्या जे अन्नधान्याचे किट आलेले आहेत ते किटच्या चाव्या ते स्वतःजवळ ठेवतात ते मुख्याधिकारी असतील प्रशासकीय यंत्रणा असतील त्यांना हातोहात अशी उत्तरं देतात की नगराध्यक्षांच्या ताब्यात सगळं आहे ह्या प्रकारचं जर राजकारण वडगाव नगरपंचायतीमध्ये होत असेल तर जनतेने कोणत्या उद्देशाने ह्या लोकप्रतिनिधी म्हणून यांनी नगराध्यक्ष हे सर्व गावाचे आहेत लोकप्रतिनिधी आहे ते काय कोणत्या पक्षाचे नाहीत मग पक्ष राजकारण करत असताना यांनी पक्षीय राजकारण करू नये आणि जेव्हा हे बोलतात की आमदारांच्या किटचे लेबल काढले त्यांचे आज त्यांच्या नगरसेवकांचे उपनगराध्यक्षांचे सर्वांचे स्टेटस असे आहेत की माननीय नगराध्यक्ष नगरसेवक आणि यांनी वैयक्तिकरित्या हे किट गोळा केलेले आहे जर त्यांच्या नगरसेवकांचं असं स्टेटमेंट असेल तर त्यामध्ये प्रश्नच येत नाही की स्थानिक आमदारांचे स्टिकर काढण्याचा आणि आम्ही 5,000 रुपये गोळा केले त्यानंतर जर आम्हाला 25 किट इतर नगरसेवकांप्रमाणे देत असतील तर त्यामध्ये राजकारण करण्याचा आणि त्यांचं स्टिकर काढण्याचा हे होत नाही त्या या सगळ्या वडगाव शहरामध्ये माझ्या प्रभागामध्ये 17 नंबरमध्ये मी केवळ अशी नगरसेविका आहे की माझ्या वैयक्तिक खर्चातून मला आज मी 100 ते 150 किट वाटलेले आहेत मग तिथं पण आम्ही यांचे स्टिकर लावत सुटायचे का आम्ही कोणत्याच पक्षाचे स्टिकर लावले आमच्या सुद्धा पक्षाचे स्टिकर लावलेले नाहीये आणि यामध्ये पूर्णपणे दबाव तंत्राला बळी पडलेले आहे ते वडगाव नगरपंचायतीचं प्रशासन त्याला लवकरात लवकर त्यांना जाग यावी असंच आणि यांनी जो माननीय राज्यमंत्री असतील आणि आमच्या पक्षावरती जी टीका केलेली आहे याचा आम्ही सर्वजण जाहीर निषेध करतो आणि स्थानिक नगरसेवकाला कोणत्याही प्रकारचं विचारणा न होता फक्त तिथं श्रेय लाटण्यासाठी नगराध्यक्षांचा हा डाव चालू आहे की मी तिथं जाऊन दाखवणार की नगरसेवक बघा किती कमी पडतोय पण आम्ही नगराध्यक्षांच्या पेक्षा नगरसेवक तिथं किती कार्यरत आहे ही जनताच तुम्हाला सांगेल की नगरसेवक किती काम करतोय किट वाटताना फक्त चेहरे पाहून आणि त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते म्हणून त्यांनी किट वाटप केलेले आहे याचा पण आम्ही जाहीर निषेध करतो की आज तुम्ही वडगाव नगर पंचायतच्या प्रशासनाची जी हे आहे ते पूर्ण जनतेचं आहे मग जनतेपर्यंत ती मदत पोहोचण्याचं काम ह्यांचं आहे सत्ता जरी ह्यांची असली तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती असा सत्तेचा गैरवापर करणारं सरकार जर असेल आणि असे जर नगराध्यक्ष असतील तर जनतेसाठी हे किती हितवं आहे हे जनतेने पण आता विचार करण्याची वेळ आलेली आहे एवढंच मी सांगते जे आज नगराध्यक्षांनी भाजपच्या सर्व नगरसेवकांच्या जे आरोप केल्यात की आमदारांनी दिलेले किट त्याच्यावरले स्टिकर काढून स्वतःचे स्टिकर लावले आणि ते वाटण्यात आले पण तसला कुठलाही प्रकार झाला नाही आम्ही आमच्या यांनी स्वखर्चानी पैसे दिले त्यावेळेस आम्हाला 30 किट दिले त्याच्यावर कुठलाही आमदाराचा वगैरे कुणाचाही फोटो वगैरे काही नव्हता आज जे अध्यक्ष बोलते एकदम खोटारडेपणाचा आरोप करतात एकदम खोटारडा माणूस आहे तो म्हणजे खोटे आरोप करतो आमच्यावरती तो काल नगराध्यक्षांनी जे आरोप केलेले आहे ते साफ चुकीचे आहेत आणि खोटे आहेत वार्ड क्रमांक 11 जे किट आलेले आहेत ते आपण सीओ मॅडमशी चौकशी केली असता नगरपंचायतमध्ये वडगाव पूर्ण बांधकाम व्यवस्थेत असतील आणि सर्व बाजारपेठेतील किराणादार असतील सर्वांकडनं मिळून सगळे एकत्र गोळा करून किट नगरपंचायतमध्ये गोळा केलेले होते आणि ते किट सरसमान सर्व वार्डामध्ये वाटण्यात येणार असे आम्हाला सांगितले होते आणि जर आपल्याला हे किट जर देण्यात येणार असेल तर प्रत्येक नगरसेवकांनी 5,000 रुपये अशी देणगी देण्यात यावी अशी मॅडमने आम्हाला विनंती केली आणि ह्या विनंतीलाच आपण आम्ही सर्वांनी प्रतिसाद दिला आणि मी स्वतः माझ्या वार्डमध्ये 11,000 रुपये देऊन 60 किट माझ्याकडे जमा केले मॅडमने आणि त्यात कुठल्याही पक्षाचा लोगो वगैरे असा काही नाही आहे हे सर्व गावामधनं मॅडम सीओ मॅडमनी विशेष फोन करून विशेष प्रयत्नातून हे गोळा केलेले होते आणि सर्व वार्डामध्ये हे वाटण्यात येणार होते आणि त्या अनुषंगाने जे किट मिळाले आणि मी स्वतः माझे 100 वैयक्तिक किट गोळा करून माझ्या वार्डमध्ये वाटले
ह्याच्यात कोणाचाही कुठल्याही पक्षाचा, आणि मी स्वतः माझे फोटो पण त्यामध्ये टाकलेले नाही आहे. आम्ही निस्वार्थपणे असं काम करत असताना नगराध्यक्षांनी जे आरोप केलेत हे चुकीचे आहेत, आणि त्याच्यापुढचं पण नगराध्यक्षांनी हे कोरोनावर मात करत असताना आपल्या प्रशासनाची म्हणजे जे कामगार वर्ग आहेत त्यांची पण काळजी घेणे महत्त्वाचे विषय होते. त्या विषयात त्यांनी लक्ष न घातता माझ्या कानावर कामगाराकडनं विशेष सूचना आल्या की आमची पण काळजी घेण्यासाठी काहीतरी करावं, तर मी माझ्या वैयक्तिक सर्व भारतीय जनता पार्टी नगरसेवकांच्या वतीने मी स्वखर्चाने एक शील्ड मास्क म्हणून त्यांना एक प्राथमिक स्वरूपात एक बचावासाठी त्यांना काळजी घेण्यासाठी ते किट देण्यात आलेलं आहे. त्याची पण आम्ही कुठेही फोटो सेशन वगैरे काही केलेलं म्हणजे प्रचारमाध्यमात कुठेही वाचत केलेलं नाही आहे. तर ज्यावेळेस आता या किटच्या संदर्भात नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी मॅडमनी ज्यावेळेस आम्हाला विचारणं केली की सगळ्या सर्व नगरसेवकांनी 5,000 रुपये किंवा ज्याला जास्त असेल तर त्यांनी जास्त द्यावे, आम्ही सर्वांनी 5,000 रुपये देऊन सुद्धा मला तर स्वतःला कुठले किट दिलेलं नाही. मी स्वखर्चाने उलट वार्ड क्रमांक 4 मध्ये 50 किट स्वखर्चाने वाटप केलेलं आहे. माझ्या प्रभागामध्ये मी 5,000 रुपये नगरपंचायतीमध्ये देऊन स्वतः 30 किट आणल्या, परंतु त्या किटवरती कुठल्याही आमदारांचा फोटो वगैरे नाही आहे. कोरोना आजारावरचा आहे तर यामध्ये आपण आपला गावचा विकास, गावामधील लोक त्यांची सुरक्षता कशी वाढवी हा विचार करायचा सोडून आमचे नगराध्यक्ष राजकारण करत आहे. या राजकारणाचा मी तीव्र निषेध करत आहे व त्यांना एकच सांगू इच्छिते की आत्ताची वेळ कुठली आहे आणि आत्ता तुम्ही काय राजकारण करता. आत्ता ही प्रचाराची वेळ नाही आहे किंवा कुणाच्या प्रसिद्धीची वेळ नाही आहे. फक्त तुम्ही आत्ता लोकांचा विकास व लोक कसे सुरक्षित राहतील, आपलं गाव कसं सुरक्षित राहील हा त्यांनी विचार करावा, एवढंच मी सांगू इच्छिते.